नमस्कार फ्रेंड, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर आज आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहे। चिवडा बनवण्यासाठी मुरमुरे मी आधी छान असे निवडून घेतले, त्यात काही कचरा वगैरे असेल ते सर्व साफ करून घेतलं आणि चाळून पण घेतले, कारण त्यामध्ये बारीक असं पावडरसारखं असले। आणि आता आपण ये मुरमुरे गरम करून घेणार आहेत। गरम का करणार आहेत, कारण आता गार हवा लागल्याने ते थोडे साधळतात, तर त्यांना छान असं क्रंची करण्यासाठी आपण गरम करून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर हे मुरमुरे छान असे गरम करून घेते, यामुळे मुरमुरे छान असे क्रंची होतील, तेल किंवा त्याच्यातला जे ओलावा असेल तो जाईल। मी गॅस फ्लेम बंद करते। क्रिस्पी झाले या पद्धतीने मुरमुरे बाजूला ठेवते। आणि दुसऱ्या कढईमध्ये मी दोन मोठे डाव तेल घेतलेले आहे। शेंगदाणे छान असे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे तेलात। परत आणल्याबरोबर शेंगदाणे साफ करते आणि ते नॉर्मल असे भाजून मग मी डब्यात भरते। ते भाजल्यामुळे पटकन असे बघा छान असे ते क्रंची झाले। यात घातली मी हिरवी मिरची, यात घालते मी खोबऱ्याचे काप। खोबऱ्याचे काप हे मुलांना अगदी निवडून खायलाही मजा वाटते, म्हणून मी खोबऱ्याचे काप नेहमीच घालते चिवडा बनवताना। मग तो चिवडा पोह्याचा असेल किंवा मुरमुऱ्याचा असेल, तर त्यात खोबऱ्याचे काप घातले तर छान लागतात। आणि हे खोबरं सुकं खोबरं आहे, त्याच्यामुळे हे कापी छान असे क्रंची होतात तळल्याने। हळद, बडीशेप, डाळ घालते। यात घालते थोडं नॉर्मल आमसूल पावडर। यात घालते थोडी साखर। साखर घातलीने छान असं गोड आंबट छान असा तिखट पदार्थात थोडी साखर घातली की पदार्थाची चव वाढते। यात घालणारे मी काळं मीठ घेतलं आहे। मी छान असं आपली फोडणी तयार झालेली आहे। यात कढीपत्ताही तुम्ही घालू शकता। घालूया मुरमुरे। मुरमुऱ्यांसोबत आपण या भासके पोहे म्हणून मुरमुरे असतात चरभरं, ते पण घालू शकतो। ते पण खायला तसे चवीचे असतात, पण ते जरा चावताना जाडसर असतात, म्हणजे असे तोंडात जरा सारखं खाल्लं तर तोंड आल्यासारखं फील होतं, मग ते लहान मुलं खाताना जरा त्यांना त्रास होऊ शकतो, एवढ्यासाठी मी त्याचा वापर केलेला नाही। पण तुम्ही घालू शकतात मोठ्यांसाठी चिवडा जर बनवत असाल तर। छान असं मिक्स करायचं आहे। सगळा जो आपला फोडणीचा मसाला आहे तो पूर्णपणे लागला पाहिजे। यात आपण घालणार आहोत तिखट। लाल तिखट घालायचं आहे, यामुळे छान अशी चव पण येते, रंग पण येतो, म्हणून लाल तिखट। आणि मसाला, चिवडा मसाला घातला। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केला। हां, आपला चिवडा तसा तयार झाला आहे, पण यात मी घालणार आहे अगदी महत्त्वाची वस्तू आणि मुलांची आवडीची, म्हणजे फरसाण। छान असं मिक्स फरसाण घातलं। आता हे पूर्ण एकजीव करणार आहे आपण। आणि आता
खऱ्या अर्थाने आपला चिवडा पूर्ण झालेला आहे. छान असं एकजू केल्यानंतर चिवडा हा रेडी. वाव मस्त, खूप छान असा चिवडा झालेला आहे आपला. नमकीन गोड आंबट आमसूर पावडर टाकलं ना, त्यामुळे खूप छान अशी चव येते चिवड्याला. आमसूर पावडर, थोडीशी साखर, मीठ आणि यात मिक्स फरसाण, खूप छान अशी चव येते आणि मस्त लागतो. कधी न खाणारा व्यक्ती देखील खाईल असा हा मस्त चिवडा तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त क्रंची झालेला आहे, किती आवाज येतो आहे त्या चिवड्याचा देखील. छान असा मस्त क्रंची चिवडा तयार झालेला आहे.